ह्याच्यात ट्वीट मधन झेंडा काढला, अमकं काढलं, तमकं काढलं. आता तिथं काही झेंडा सारखाच इथं लावून ठेवू फिरो. आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणाच तो. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. ते सांगतात की आम्ही बाहेर पडणार, आम्ही असं करणार, आम्ही यांना घेणार नाही. अरे कोण चाललंय तेव्हा तुम्ही घेणार, कोण काय करतंय? दोघं तिकडनंही बरोबर आलो होतो. मी पण त्यांना सांगितलं ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. किंवा काही जण पृथ्वीराज बाबांना विचारतात, काही जण इतरांना विचारतात, आणि काही काही जण तर त्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे तर ते सांगतात की आम्ही बाहेर पडणार, आम्ही असं करणार, आम्ही यांना घेणार नाही. अरे कोण चाललंय तेव्हा तुम्ही घेणार, कोण काय करतंय? मला तर काही त्याच्याबद्दलच. आणि बरेच जण आपल्या आपल्या ट्विटवरून काही मंत्री, आता मंत्र्यांनी काय बोलवतं त्यांचा अधिकार आहे. पण माझं तुम्हाला स्पष्ट सांगणंय, आता ह्या गोष्टीला पूर्णपणे थांबवा, आता त्याचा तुकडा पाडा. यामध्ये कारण नसताना गैरसमज करून देऊ नका. अशा प्रकारे कुठल्याही 40, 50, 60 अशा सह्या झालेल्या नाहीत, सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही परिवार म्हणूनच काम करतोय, उद्याच्याला परिवार म्हणूनच काम करत राहणार आहे. पण जी काही संभ्रमस्थान गैरसमज निर्माण करून देण्याचं काम जे चाललेलं आहे आणि त्याच्यातनं पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून, मग आम्ही पण माणूस आहे, आम्ही पण हाडामासाचेच आहोत, मग आमची पण कधी कधी सहनशीलता संपती, ते आमच्या पण सहनशीलतेचा अंत होऊन देऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. अरे थांबा ना बाबा, या संदर्भामध्ये आज पवार साहेबांचं सकाळी जे काही त्यांनी मीडियाला सांगितलं ते तुम्ही बघितलं, त्या सगळ्या तथ्यहीन गोष्टी आहेत असं सांगितलं. त्याच्या संदर्भामध्ये आता आमचे वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलेलं आहे, मी पण सांगितलेलं आहे. मी आज सांगतो, इथं काही आमदार आहेत त्यांना विचारा खासगीत की कुणाची सही घेतली का. एकाची कुणाची सही घेतली नाही. सही घेण्याचं कारणच नाही ना. जो काही निर्णय त्या बाबतीमध्ये उद्याच्याला पार्टी म्हणून घेतला जाईल तो सगळे मिळून त्या बाबतीमध्ये घेतील. परंतु आता पार्टीनं निर्णय घेतलाय की महाविकास आघाडी मजबूत करण्याचा, आणि सभाही ठरलेल्या आहेत. आता 1 मेला आपल्या BKCU ला सभा आहे. उलट आहो, त्या सभेच्या करता काही काही वेळेस परवानग्या द्यायला चालढकल करतात, असं करू नये. सरकार त्यांचं असेल, सरकार आणखीन उद्या कुणाचं येईल. पण कुणीच कुणाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, कायद्यानी घटनेनी दिलेला आहे, त्याचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याच्या करता हे केलं, जागा दिली पाहिजे. मात्र त्याच्यात न्यायालयाने जिथं सांगितलं असेल, महाविकास आघाडीच्या निमित्तानं मांडायच्या असतात, ठेवायच्या असतात. त्या मीडियात तर तुम्ही तर वेगवेगळे चॅनल लाईव्ह दाखवतात, त्याच्यामुळं आमचं काम तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करतात, त्याबद्दल धन्यवाद. पण हे असलं वेगळ्या पद्धतीचं काम जे सुरू केलेलं आहे, बातम्याचा जो विपर्यास करायला सुरुवात, हा दुसरं एक ते ट्विट दाखवायला सुरुवात केली. अजित पवारच्या ट्विटमध्ये अमकं अमकं हलवलं. माझ्या ट्विटमध्ये मी उपमुख्यमंत्री असताना ज्या ट्विटरवर दाखवलेलं होतं त्याच्यातलं उपमुख्यमंत्री पद गेल्यावर ते काढलं, आणि बाकीचं आहे तसंच आहे. परंतु त्याच्यातनं काही लोक गैरसमज करून घेतात. तुम्हीच म्हणायचं ह्याच्यातनं ट्विट मधनं झेंडा काढला, अमकं काढलं, तमकं काढलं. आता तिथं काही झेंडा सारखाच इथं लावून ठेवू फिरो, मला तर काही कळत नाही. तुम्ही कशाचा धचा मा करू नका ना बाबांनो. आणि जे झालं असेल तर मीच सांगेल ना. तुम्हाला दुसऱ्या कुणाला ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरीकडनं बातम्याही काढायची गरज नाही. परंतु तशा पद्धतीनं कुठलंही आम्हा लोकांच्या मनामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही. आपणच तशा प्रकारच्या कोणी जरी बातम्या पेरण्याचंही काम काही आमच्याबद्दल विघ्न संतोषी लोक करत असतील, मी माझ्या पक्षाशी म्हणत नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही, परंतु पक्षाच्या बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणाच तो. पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते.
तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं, आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. आम्ही गेले एक मिनिट सुनो ना, मेरा सुनना है की जाऊ. या संदर्भामध्ये आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी. आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता स्पोक्समन आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील राज्याच्या स्तरावरचे असतील हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहेत. कारण नसताना मग ह्या अशा बातम्या आल्या तर आमचे मित्रपक्ष पण जे आहेत आता उद्धव ठाकरे साहेबांना पण काही जण प्रश्न विचारतात, त्यांनी काहीतरी उत्तर देताना